मुंबईतील शिवशंभो गोविंदा पथकातील संदेश दळवी या 22 वर्षीय गोविंदाच्या मृत्यूनंतर कोर्टाच्या नियमांचे काय झाले असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. गोविंदा पथकातील गोविंदांच्या सुरक्षेसाठी हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वस उल्लंघन झाले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गोविंदाच्या सुरक्षेबाबत आयोजकांची जबाबदारी कोर्टाने निश्चित केली होती, मात्र मुंबई ठाण्यात अनेक दहीहंडी आयोजकांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप दहीहंडीबाबत कोर्टात याचिका दाखल करणाऱ्या स्वाती पाटील यांनी केला आहे. स्वाती पाटील यांनी गोविंदा पथक आणि दहीहंडी आयोजकांविरोधात पोलीस तक्रारही केली आहे. दहीहंडीच्या उंचीबाबत न्यायालयीन लढाई लढणाऱ्या स्वाती पाटील यांनी या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली. महाविकास आघाडीची आज बैठक होणार आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही माहिती दिली. संध्याकाळी 5:30 ते 6 सुमारास ही बैठक पार पडेल. महाविकास आघाडीचं भविष्य आणि विधिमंडळातील रणनीती याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. आता लवकरच महापालिका निवडणूक पार पडणार आहेत, याचविषयी महाविकास आघाडीची खलबत होतील अशी माहिती समोर येत आहे. राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमधला कलगीतुरा संपण्याचं नाव घेत नाही. आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू असतानाच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपने उद्धव ठाकरेंना थेट विधिमंडळात येण्याचं आवाहन दिलं आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट करून उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना केलेल्या सूचनेचा उल्लेख केला आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सभागृहात आक्रमक भूमिका घ्या, प्रश्नांना वाचा फोडा, उद्धव ठाकरेंच्या आमदारांना सूचना. उद्धवजी, आपणही राजीनाम्याची घोषणा करून राजीनामा न दिलेले विधान परिषदेतील आमदार आहात. मातोश्रीवर बसून शेळ्या कसल्या हाकता, या विधिमंडळात आणि फोडा वाचा, असं आवाहनच अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमधून दिलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीनं आज स्वप्ना पाटकर यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. याच प्रकरणात संजय राऊत यांना ईडीनं अटक केली आणि सध्या त्या न्यायालयीन कोठडीत आहेत. कोर्टानं त्यांची न्यायालयीन कोठडी 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली असताना ईडीने स्वप्ना पाटकर यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावावर रायगड जिल्ह्यात जमीन खरेदी करण्यात आली आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर यांनी राऊत यांच्यावर काही आरोपही केले आहेत. प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे निधन झाले आहेत. ते 41 वर्षांच्या होत्या. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सोनाली यांनी छोट्या पडद्यावर अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. त्या टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असायचे. त्यांनी बिग बॉस या रियालिटी शोच्या 14व्या पर्वात सहभाग घेतला होता.